टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात. काल पंतप्रधान मोदी आरक्षणावर काहीच बोलले नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. आरक्षणावर मोदी बोलले नाहीत हे त्यांचं वैशिष्ट्य असा टोलाही त्यांनी मोदींना लगावलाय. तर मुख्यमंत्र्यांवर पंतप्रधान मोदींचा विश्वास आहे असं उदय सामंत यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी ठामपणे आरक्षण देणार हे सांगितलंय असं उदय सामंत यांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये येऊन गेले, शिर्डीला गेले. मला खरं अपेक्षा अशी होती की ते आता जो एक प्रश्न धुमसतोय आरक्षणाचा, त्या आरक्षणाबद्दल काहीतरी पंतप्रधान बोलतील, कारण हा त्यांच्या अखेरीतला प्रश्न आहे. पण त्याच्याबद्दल काही बोलले नाही, हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. महाराष्ट्र राज्याचे प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अगदी ठामपणानं सांगतात की जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो मी सोडवणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि मराठा समाजाला आरक्षण टिकणारं दिलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांचा देखील अगदी ठाम विश्वास आहे की ते आरक्षण देतील आणि मुख्यमंत्र्यांवर पंतप्रधान महोदयांचा विश्वास आहे आणि मुख्यमंत्र्यांनी एकदा जाहीर केल्यानंतर मला असं वाटतं की परत कोणी बोलावं अशी अपेक्षा करणं कितपत योग्य आहे मला.